वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग, आज मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग सांगणार आहे। ॲक्च्युली होतं काय की जर प्रिन्सेस ब्लाऊज असेल तर त्याचा पफ व्यवस्थित येत नसतो, फिटिंगला बरेचसे प्रॉब्लेम येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण खूप सुंदर असा येवला पैठणीवरचा डिझायनर ब्लाऊज स्टिच करणार आहोत। तर त्याचा बॅकनेक सुद्धा खूप सुंदर असा डिझाईनचा आहे, त्याचबरोबर बाही सुद्धा आताची चालणारी ट्रेंडिंग लॉन्ग पब बाही आहे विथ अरिवर्क, म्हणजे पब बाही आहे, तुम्ही त्याला फुगा बाही सुद्धा म्हणू शकतात, आणि त्यावर अरिवर्क सुद्धा केलेला आहे। सर, इतकं सुंदर कलर कॉम्बिनेशनचं इतका छान असा डिझायनर ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत। आणि डिझायनर ब्लाऊज म्हणजे डिझाईनची बाही जर असेल तर ती कशी जोडावी बऱ्याचदा कळत नाही, फिटिंग टाकताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हेही सुचत नाही। सो हे सगळं आज मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे याची संपूर्ण पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा छानसा बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन आणि प्रॉपर फिनिशिंग सहित ब्लाऊज सहज स्टिच करता येईल, ठीक आहे। आणि जरी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। तर चला मग आता वेळ न घालवता आपण आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की एवढा आपला ब्लाऊज ऑलरेडी स्टिच झालेला आहे। तर ही छान अशी पफ म्हणजेच फुगा बाही आहे विथ अरिवर्क केलेलं। तर ही बाही कशी कटिंग स्टिचिंग करायची, त्यावर कसं अरिवर्क करायचं, ती याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ बघून अशा पद्धतीची छान अशी डिझायनर अरिवर्कची ट्रेंडिंग अशी पफ बाही सहजच स्टिच करता यावी। त्याचबरोबर याचा जो काही पुढचा भाग आहे तर तो आपण इथे साईड पार्ट आणि प्रिन्सेसचं कटोरी पार्ट तर अस्तर जोडून ऑलरेडी रेडी केलेला आहे। तर अस्तर कसं जोडावं तर याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ याआधी टाकलेले आहेत। आणि त्यानंतर हा आहे आपला बॅक पार्ट। तर हा जो काही बॅक पार्ट आहे तो छान असा ट्रेंडिंग हँगिंगची न्यू स्टाईलची व्ही गळ्यावरची ही डिझाईन आहे। आणि यामुळे खरं तर आपल्या येवला पैठणी साडीला खूप सुंदर असा लुक येणार आहे। सो याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ठीक आहे। तर चला आता मी ही बाही बॅक पार्ट साईडला ठेवते आणि आता आपण ब्लाऊज स्टिच करायला इथे सुरुवात करूयात। तर हा जो काही साईड पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने आपल्याला समोरासमोर ठेवायचा आहे। मुंडा साईडचा आहे तो गोल गळा आहे आणि त्यानंतर हा साईड पार्ट आपल्याला बघा इथे ठेवायचा आहे, ठीक आहे। म्हणजे कन्फ्युज व्हायला नको आणि दोन वेगवेगळ्या साईडचे पार्ट रेडी व्हावे यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। तर ह्या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर आता आपण हे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा, एक पार्ट सरळ आणि त्यावर दुसरा पार्ट आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि साधारणत टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे दोन पार्ट इथे जोडून घ्यायचे आहेत। तर हे जोडताना व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे, अजिबात खेचायचं नाहीये, कारण हे दोन्ही पण पार्ट गोलाकार आहे आणि खेचलं की ते ताणतं आणि ताणलं की ते एक्स्ट्रा होतं नाही आणि एक्स्ट्रा जर कट केलं तर फिटिंगला व्यवस्थित बसत नाही। आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे हे दोन्ही पार्ट जोडताना खालच्या साईडने नेहमी सुरुवात करायची आहे, जेणेकरून थोडंफार जरी एक्स्ट्रा झालं तर ते वरून आपण कट करू शकतो आणि मुंड्याला जास्त फरक पडत नाही। पण जर का वरून सुरुवात केली आणि खाली जर एक्स्ट्रा झालं आणि ते जर कट केलं तर पफ प्रॉपर येत नाही आणि फिटिंगला प्रॉब्लेम येतो, ठीक आहे। त्यामुळे प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये हा पॉईंट खूप महत्वाचा आहे की नेहमी हे दोन पार्ट खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची। डबल टिप देऊन रेडी झालं, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा पार्ट आपण इथे जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा साधारणतः टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे न खेचता व्यवस्थित अतिशय सावकाश जोडून घ्यायचं आहे। तर बघा, मी व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक हे दोन पार्ट इथे जोडून घेत आहे आणि महत्वाचं म्हणजे स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करायचं आहे। हे जोडताना जोडून झाल्यानंतर त्याला डबल टिप सुद्धा आपल्याला द्यायची आहे। म्हणजे मी संपूर्ण ब्लाऊज स्टिच करता करता जिथे जिथे तुम्हाला सांगणार आहे की डबल टिप द्यायची आहे तर तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची आहे, ठीक आहे। तर बघा, हे दोन्ही साईडचं आपलं फ्रंट पार्ट आणि म्हणजे साईड पार्ट कटोरी पार्ट एकमेकाला जॉईन झालेला आहे, ठीक आहे। यानंतर आता इथे आपल्याला हुकलूक पट्टी लावायची आहे। तर ब्लाऊज कट झाल्यानंतर जे काही अस्तर आहे तर त्याच्या आपण इथे हुक आणि लूप पट्टी तयार करणार आहोत। तर सगळ्यात आधी सरळ कपडा इथे कट करून घेतलेला आहे आणि आता इथे ह्या पद्धतीने फोल्ड करून साधारणतः डबल फोल्ड करून 1 इंचाची पट्टी आपल्याला इथे कट करायची आहे। आता बघा, ह्या साईडला आपली हुक पट्टी असते तर त्यावर आपण ही पट्टी ठेवलेली आहे आणि 1/2 इंच मार्जिन ठेवून आपल्याला इथे
सिंपल अशी सरळ टीप टाकून घ्यायची आहे. ही टीप टाकून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं आणि ही पट्टी ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथे दापटीप द्यायची आहे. तर बघा, दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरच्या पट्टीचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून फिनिशिंग बिघडणार नाही. आणि नंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून सिंपल अशी एक टीप टाकून घेतली म्हणजे प्रॉपर अशी आपली इथे हुक पट्टी लागली गेलेली आहे आणि एक्स्ट्राचं कट केलं. ठीक आहे, तर बघा परफेक्ट फिनिशिंग सहित हुक पट्टी लागली गेली. आता लूप पट्टी लावायची. तर लूप पट्टी ही 1 इंचाची एक्स्ट्राच असते आणि ती एक्स्ट्रा असते आणि ती वरच्या साईडला असते म्हणून ती लावताना खालच्या साईडला आपल्याला लावून घ्यायची. तर शक्य असल्यास जर जास्त कपडा असेल तर या पद्धतीने शक्यतो डबल कपड्याच्याच पट्ट्या लावायच्या, म्हणजे ब्लाऊजची हुक लूप पट्टी लवकर खराब होत नाही. तर बघा, डबल फोल्ड करून पट्टी आता खालच्या साईडला ठेवायची, त्यावर हा पार्ट ठेवायचा आणि साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे सिंपल अशी सरळ एक टीप टाकून घ्यायची. ही टीप टाकून झाल्यानंतर हे ह्या पद्धतीने सरळ करून पुन्हा जिथे आधीची टीप होती बरोबर त्यावरच ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि एक सिंपल दापटीप जशी देतो ना तशी दापटीप द्यायची. आणि ही दापटीप झाल्यानंतर त्याच्या शेजारून 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला अजून एक टीप टाकायची आहे, म्हणजे त्या दोन्ही टीपच्या मध्ये आपल्याला लूप तयार करता यावं यासाठी. तर बघा, प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे ही हुक आणि लूप पट्टी दोन्ही ही लावून झालेली आहे. चेक करायच्या व्यवस्थित आहेत की नाही तर त्या प्रॉपर आहे. आता यानंतर आपल्याला इथे कमरपट्टी लावायची आहे. तर कमरपट्टी साधारणतः 1 ते 1.25 इंचाच्या कट करायच्या आहेत. ठीक आहे, या दोन्ही पट्ट्या आपण इथे सोबतच कट केलेले आहे. किंचितच वरखाली होतं तर ते कट करून आपल्याला इथे सरळ सेम असं करून घ्यायचं आहे साईडने सुद्धा. आता काय करायचं बघा, ही पट्टी आपल्याला वरच्या साईडने ठेवायची आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे आणि जो काही जॉईंटचा पार्ट आहे तर तो बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा. इथे बघा, या पद्धतीने फोल्ड पट्टी करायची, डबल टीप देऊन लॉक करायचं. कंटिन्यू लगेच दुसऱ्या पार्टला सुद्धा स्टार्टिंगला फोल्ड केलं म्हणजे हुक लूप पट्टीच्या साईडने आपल्याला ती पट्टी फोल्ड करायची, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. आणि कंटिन्यू बघा, दोन्ही पण याला आपण इथे कमरपट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने कमरपट्टी आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला दापटीप द्यायची आहे. आणि लक्षात राहू द्या की दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतली जी काही अस्तरची पट्टी आहे त्याचा कपडा वरती दिसायला नको, जेणेकरून फिनिशिंग आपल्याला प्रॉपर यावा यासाठी. ठीक आहे, नाहीतर मग जर तो पट्टी दिसली वरती थोडी जरी तर फिनिशिंग सगळी बिघडते. तर बघा मग, प्रॉपर फिनिशिंग सहित कमरपट्टी सुद्धा लावून झालेली आहे. या पद्धतीने एकमेकावर ठेवून बघायचं, जर एखादा किंचित एक्स्ट्रा असेल तर ते कट करायचं. तर बऱ्यापैकी आपलं दोन्ही पण पार्ट सेम आहे. तर यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे गळापट्टी लावून घ्यायची आहे. महत्वाचा पॉइंट म्हणजे गळा हा गोलाकार असतो आणि आपला गोलाकार शेप प्रॉपर यावा यासाठी गळापट्टी ही स्ट्रेचेबल कपड्यात काढायची, म्हणजे ह्या पद्धतीने बघा, तिरका कपडा, कारण तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो, सरळ कपडा हा स्ट्रेचेबल नसतो. तर दोन्ही पट्ट्या मी इथे सोबतच कट केल्या, 1 ते 1.25 इंचाच्या कट करायच्या. तर इथे मी 1 इंचाच्याच कट केलेल्या आहे आणि आता आपण ही पट्टी इथे गळ्याला लावून घेऊया. तर बघा, ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. अतिशय काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन राहील याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि इथे शेवटी फोल्ड करायची आहे पट्टी, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी. आणि डबल टीप देऊन लॉक सुद्धा केलं. सेम त्याच पद्धतीने इथे फक्त स्टार्टिंगला आपल्याला ती पट्टी फोल्ड करायची आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाश आपल्याला थोडं थोडं पकडत इथे ही पट्टी जोडून घ्यायची. लक्षात राहू द्या, जी काही पट्टी आहे तर ती आपण डबल फोल्ड केलेली आहे जेणेकरून फिनिशिंग छान यावी यासाठी. आता या पट्ट्या जोडून झाल्यानंतर इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ही पट्टी ज्यावेळेस आपण आतमध्ये फोल्ड करू तर ती व्यवस्थित गोलाकार प्रॉपर अशी फोल्ड व्हावी यासाठी. दोन्ही साईडला कट्स मारून घेतलेले आहे आणि आता ह्या पद्धतीने प्रेस करायचं आहे बघा आणि ती आतमध्ये फोल्ड करायची. आता तुम्ही इथे नंतर हात शिलाई सुद्धा देऊ शकतात आधी दापटीप देऊन, पण मी थोडंसं मार्जिन ठेवलं 1/2 इंच आणि डायरेक्ट इथे सिंपल टीप टाकून घेतलेली आहे. तर गळापट्टीची ही सुद्धा एक पद्धत आहे. तर इथे मी पायपिंग केलेली नाहीये कारण की बॅक साईडला डिझाईन आहे. तर तुम्हाला कंटिन्यू पूर्ण पायपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण जर शक्यतो डिझाईन असेल तर ह्या पद्धतीनेच गळापट्टी लावायची, म्हणजे मग दोन्ही पण मॅच होतं आणि फिनिशिंग ब्लाऊजची छान येते यावी यासाठी. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने आता मग दोन्ही साईडला आपण इथे प्रॉपर फिनिशिंग सहित गळापट्टी लावून घेतलेली आहे आणि व्यवस्थित गळ्याचा शेप सुद्धा गोलाकार आलेला आहे बघा इथे बघितल्यावरच लक्षात येईल.
पफ परफेक्ट आलेला आहे, हुकलूक पट्टी व्यवस्थित लागली गेली आणि गळा कमरेचा पार्ट सगळं म्हणजे फायनली संपूर्ण पुढचा पार्ट आपला इथे रेडी झाला. यानंतर आता आपल्याला पुढच्या गळ्याला लेस लावून घ्यायची आहे जी आपण बॅक साईडला यूज केली होती, त्यामुळे काय होतं ब्लाऊजला अजून सुंदर असा लुक येतं. पण इथे मी एकाच साईडला फक्त लेस लावणार आहे कारण एक साईडला आपला पदर असतो, त्यामुळे मग मला काही गरज वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दोन्ही साईडला सुद्धा लेस लावू शकतात, बट इथे मी एक साईडला सध्या पुरतं लावून घेत आहे, ठीक आहे. आणि लेस बघा इथे फोल्ड करायची आहे. आता ह्या लेसला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आहे. मी नेहमीच सांगते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची, त्याने फिनिशिंग छान येते, लेस पॅक लागली जाते, महत्वाचं म्हणजे ती तरंगत सुद्धा नाही. तर बघा प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लागली गेली आणि फ्रंट पार्ट आपला इथे फायनली रेडी झालेला आहे. तर यानंतर आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं. तर बघा त्यासाठी आपल्याला बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि तुमची ब्लाऊजची उंची किती आहे त्याची मार्किंग करायची. इथे ब्लाऊजची उंची 13 आहे, तर बघा मी 13 इंचाला मार्किंग केली आणि तुमच्या इथे लक्षात येईल की 13 मार्किंग केल्यानंतर वरती 1/2 इंच उरत आहे बरोबर. आणि त्यावर आता पुढचा भाग ठेवायचा आहे आपल्याला उलटा, म्हणजे बॅक पार्ट सरळ पुढचा भाग उलटा आणि जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला इथे टिप टाकून शोल्डर जॉईन करायचं आहे. तर बघा लेसला मी वेगळा दोरा घेतला होता, तर आता पुन्हा ब्लाऊजचा ओन घेते. तर लेसला शक्यतो लेसच्या कलरचा म्हणजे गोल्डन येलोइश थोडासा धागा यूज करायचा म्हणजे फिनिशिंग छान येते. तर बघा मग दोरा मी इथे ओन घेतलेला आहे आणि म्हटल्याप्रमाणे आता जिथे मार्किंग केलेली आहे तिथेच बरोबर टिप टाकायची आहे म्हणजे तेवढं मार्जिन पकडत. तर स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं, महत्वाचं म्हणजे शोल्डरला नेहमी डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची, ठीक आहे. तर बघा परफेक्ट प्रॉपर असं शोल्डर आपलं इथे जोडलं गेलेलं आहे. ओपन करून दाखवते बघा व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सेट. यानंतर आता दुसऱ्या साईडचा शोल्डर सुद्धा सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं. तिथे सुद्धा आपण बरोबर जिथे मार्किंग केलेली होते तेवढंच मार्जिन पकडायचं, स्टार्टिंग एंडिंगला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आणि संपूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता यानंतर जे काही किंचित एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घेऊयात आणि प्रॉपर फिनिशिंग सहित आपला दोन्ही साईडचा शोल्डर फायनली इथे जोडून झालेला आहे, ठीक आहे. इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर बघा इथे मुंड्याचं जे काही थोडस एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता हे इथपर्यंत आपलं प्रॉपर फिनिशिंग सहित झालेलं आहे. त्यानंतर बाही जोडायची, ते जोडण्याआधी बघा इथे सेंटरला हे पॉइंट मॅच करायचे म्हणजे हुकपट्टीपासून हे कुठपर्यंत येत आहे. तर हे दोन्ही पण एकदम प्रॉपर व्यवस्थित आहे. जर कमी जास्त असेल तर कट करून ते सेम करून घ्यायचं असतं म्हणजे फिटिंगची लाईन व्यवस्थित येते. बाहेरले जे काही जॉईंट असतात तर ते वर खाली होयला नको यासाठी. आणि इकडनं सुद्धा चेक केलं, फक्त हुक पट्टी डायरेक्ट सेंटरला ठेवायची आणि लूप पट्टी ही 1 इंचाची एक्स्ट्रा असते, त्यामुळे ती 1 इंचाची सोडून आपल्याला इथे मॅच करायची असते म्हणजे सेंटरला ठेवायची असते, ठीक आहे. तर बघा हे दोन्ही पण चेक करून घेतलेलं आहे आपण आणि ते थोडं किंचितच एक्स्ट्राचा कट सुद्धा करून घेतलं. आणि ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे फिटिंग परफेक्ट येण्यासाठी, म्हणजे बाही जोडण्याच्या आधीच ते चेक करायचं असतं. आता आपण बाही जोडून घेऊयात. तर बघा या दोन्ही बाह्या ह्या पद्धतीने ठेवायचं आहे. जे काही प्लेट्स आहेत तर ते आपले पुढच्या साईडने आले पाहिजे, यासाठी ते व्यवस्थित ठेवायचे. आणि जिथे पुढच्या साईडने फोल्ड केलेले आहे तर तिथेच बरोबर आपल्याला पुढच्या मुंड्याचं कटिंग करायचं आहे. तर ते आपण याआधी केलेलं नव्हतं, त्यामुळे आता स्टिचिंग करताना आपल्याला करायचं आहे. तर बघा मी थोडासा खोलगट भाग येते केलेला आहे, ठीक आहे. आता ही बाहीची आपली म्हणजे परफेक्ट झालेला आहे. तर त्या व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला ठेवायचं आहे. थोडेसे किंचितचे धागे वगैरे आहेत तर ते कट करून घेते मी, तसं आपण नंतर ब्लाऊज कम्प्लीट झाल्यावर इथे इंटरलॉक करणारच आहोत. तर बघा मग या पद्धतीने दोन वेगवेगळ्या साईडला स्लीव्ह आधी ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमची बाहीची लांबी किती आहे त्याची मार्किंग करायची. पण होतं काय की ही पप बाही आहे, त्यामुळे ती ऑलरेडी 1 ते 1.5 इंच वरती आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे पपसाठी, त्यामुळे इथे फक्त आपल्याला सेंटरची मार्किंग करायची आहे. बाकीची कुठलीही मार्किंग करण्याची इथे तरी गरज नाहीये, ठीक आहे. तर सेंटरची बाहेरी बाहेर आणि आतल्या दोन्ही साईडला मार्किंग करायची, जेणेकरून ते जोडताना तिरकं वगैरे होईला नको यासाठी. आणि बरोबर मध्यभागीच खरं तर आपल्या इथे प्लेट्स आहे, त्यामुळे मग ते एकाच साईडला यायला नको ह्यासाठी ही मार्किंग करणं खूपच गरजेचं आहे. त्याबरोबर मी किंचितचा व्यवस्थित शेप सुद्धा इथे मॅच करून घेतलेला आहे बघा. आणि आता आपण ह्या बाही व्यवस्थित जोडून घेऊयात. तर बघा मग हा जो काही पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने आता सरळ ठेवायचा आहे आणि यावर आपल्याला बाही ही उलटी ठेवायची आहे. खोलगट भाग पुढे येईल याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तर इथपर्यंत ठेवल्यानंतर बघा मी बाही इथे व्यवस्थित उलटी ठेवते आहे आणि ही मी म्हटल्याप्रमाणे पप बाही आहे आणि ती बघा ह्या पद्धतीने जोडल्यावरती एक्स्ट्रा होते,
तर काय करायचं आहे आपल्याला आता ती सेंटर पासून जोडायला सुरुवात करायची आहे, म्हणजे पफ व्यवस्थित मध्यभागी राहावा यासाठी। आणि एक्स्ट्राचा कपडा घेतला होता भरपूर सारा, खरं तर त्यामुळे काय होतं की आपली ही बाही दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच म्हटलं तरी सुद्धा चालेल तेवढी ती एक्स्ट्रा होती। यामध्ये अजून एक एक प्लेट्स पडल्या असत्या, बट ठीक आहे, आता बाही रेडी झालेली आहे। सो त्यामुळे मग आता आपण आहे तशीच ती जोडायला इथे सुरुवात करूयात। तर मी म्हटल्याप्रमाणे बघा, बाही बरोबर उलटी ठेवायची आहे, खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे। आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वरती अजून एखाद दोन प्लेट्स टाकू शकतात, पण ते व्यवस्थित मॅच होणार नाही। सो त्यामुळे मग आपण आहे तशीच आता इथे जोडून घेऊयात। तर बघा, बरोबर सेंटर शोल्डरला ठेवलेला आहे आणि साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत आता आपल्याला ही बाही इथे जोडून घ्यायची आहे। तर ती बाही जोडताना अजिबात खेचायची नाहीये, कारण तो गोलाकार शेप आहे आणि जर खेचला तर ती बऱ्यापैकी एक्स्ट्रा होईल आणि मग पुन्हा फिटिंगला प्रॉब्लेम येईल। सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित सावकाश आपण इथे ही बाही जोडून घेऊयात। तर बघा, सेंटर पासून एका साईडला जोडली गेलेली आहे प्रॉपर अशी। बघा, मी म्हटल्याप्रमाणे ती एक्स्ट्रा झालेली आहे, ऍक्च्युली ती दोन्ही साईडने एक्स्ट्राच होणार आहे। आणि पुन्हा सेंटर पासून अर्ध्या पार्ट मध्ये पण आपण इथे जोडून घेऊयात। सेम तसंच अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि बाही अजिबात खेचायची सुद्धा नाहीये, की कारण ती ऑलरेडी एक्स्ट्रा आहे आणि जर ती खेचली तर ती अजूनच जास्त एक्स्ट्रा होईल। ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने ही बाही आपण इथे जोडून घेतलेली आहे। आणि सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर महत्वाचं म्हणजे ही बाही जी आहे ना, तर ही बऱ्यापैकी एक्स्ट्रा आहे, बघा मी म्हटली होती, तर ती आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। त्याआधी मी दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा इथे जोडून घेते। तर बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण इथे जोडून घेतली, म्हणजेच फायनली दोन्ही साईडच्या स्लीव इथे जोडल्या गेलेल्या आहे आणि दोन्ही स्लीव थोड्या एक्स्ट्रा आहे, कारण की आपण पफ आपला वरच्या साईडला जरा जास्त झालेला आहे। सो एक एक प्लेट्स टाकली असते तर ते व्यवस्थित झालं असतं, बट इट्स ओके, आता आपण जोडून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर बघा मग या पद्धतीने कडेकडेने टिप मारून घेऊयात आणि बाही सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे जेवढी एक्स्ट्रा आहे बरोबर त्याच लाईन मध्ये आपल्याला सरळ इथे एक टिप टाकून घ्यायची आहे। आता मध्ये आपण अरिवर्क केलेला आहे तर तिथं अतिशय सावकाश आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे, कारण तिथे सुई तुटण्याचे चान्सेस आहे, त्याचबरोबर धागा सुद्धा निघण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे। तर बघा मग इथे बाही जोडली गेलेली आहे, म्हणजे कडेकडेने आपण टिप टाकलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे बऱ्यापैकी बाही ही एक्स्ट्रा झालेली आहे। तरी फिटिंगला तसा काही प्रॉब्लेम येणार नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वरती एक टिप टाकून, जे आपण गोळा करून करत असतो त्या पद्धतीने बाही जोडली तरी सुद्धा चालेल। तर याआधी मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, ऍक्च्युली नेटची बाही होती ती, पण ही नेटची नव्हती आणि प्लेट्स होत्या, अरिवर्क सुद्धा केलेलं होतं। सो त्यामुळे मग मी एक्स्ट्राची कट केली आणि व्यवस्थित सिम्पल अशी जोडून घेतलेली आहे। सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा, कडेकडेने आपल्याला एक सिम्पल अशी टिप टाकायची आहे। आणि महत्वाचं म्हणजे ही जी काही टीप आहे ना, ती जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे। आणि बरोबर त्या साईडला जशी बाही एक्स्ट्रा होती, सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी बाही ही आपली एक्स्ट्रा झालेली आहे। ठीक आहे, आता ही सुद्धा आता आपल्याला कट करून घ्यायची आहे, थोडेसे धागे वगैरे कट केले आणि एक्स्ट्राची स्लीव सुद्धा। ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या नक्कीच आता लक्षात आलेलं असेल। तर फायनली आता साईड फिटिंगसाठी आपण कडेने सरळ ब्लाऊज असताना इथे टीप टाकून घेतलेली आहे आणि बघा प्रॉपर असा पफ सुद्धा आलेला आहे। खरं तर आता फक्त परफेक्ट फिटिंग टाकायचं बाकी आहे, तर आता आपण इथे परफेक्ट फिटिंग टाकून घेऊयात। त्यासाठी आपल्याला हा ब्लाऊज सगळ्यात आधी उलटा करायचा आहे, तर तो मी व्यवस्थित उलटा करून घेते। साईडला व्यवस्थित प्रेस सुद्धा करून घ्यायचा आहे, तर तो सुद्धा बघा इथे मी प्रेस करून घेतलेला आहे या पद्धतीने। आणि यानंतर बरोबर सेंटरला हुक पट्टी, त्यावर लूप पट्टी ठेवून इथे पिन लावायची आहे, जेणेकरून आपली फिटिंग परफेक्ट यावी यासाठी। आता बघा इथपर्यंत झालेला आहे, आता सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करायची आहे छातीच्या चौथ्या भागाची। तर हा जो काही ब्लाऊज आहे तर हा 32 साईजचा आहे, तर 32चा चौथा भाग होतो 8 8 चौक 32। तर बघा हुक पट्टीपासून टेप ठेवून इथे आपण 8 इंचाला मार्किंग करून घेऊयात। त्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करायची आहे, पण लूप पट्टी 1 इंचाची एक्स्ट्राची सोडून आपल्याला इथे 8 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर सेम ह्याच पद्धतीने कमरेचा चौथा भाग, म्हणजे ऍक्च्युली इथे 7 चौक 28 होतं, पण 27 कमर आहे, त्यामुळे 7.5 ला आपण इथे मार्किंग करून घेऊयात। हुक पट्टीपासून टेप ठेवला, लूप पट्टी 1 इंचाची सोडून 7.5 ला दुसऱ्या साईडला मार्किंग केली। या दोन्ही मार्किंग झाल्यानंतर दंडगेरची मार्किंग करायची आहे। तर दंडगेर होता 10, तर त्याचं निम्न होतं 5, तर मी इथे 5 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर फिटिंगचा मुंडा एकदा चेक करते, तर तो बघा किंचितसं आपलं मार्जिन कमी जास्त झालं असेल,
तर मी इथे 7.5 मार्किंग केली. बघा, पाव पाव इंचाचा फरक पडत होता. इथे सुद्धा दंडघेर आता 5 इंचाची मार्किंग करून घेतले आणि आता दंडघेर छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग हे 3 पॉइंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे. तर बघा, मग फिटिंग या पद्धतीने आपण इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ केली, त्यानंतर इथून इथपर्यंत. ठीक आहे, तर या पद्धतीने फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे. बघा, तुम्हाला जरी दिसत नसेल तरी सुद्धा हे बघा व्यवस्थित समजून घ्या. या पद्धतीने सरळ पकडायची असते आणि मग ती फिटिंगची लाईन व्यवस्थित सरळ दिसते. तर बघा, आपण चॉकच्या साह्याने इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे. तर बघा, महत्त्वाचं आहे की स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन आपल्याला लॉक करायचं आहे अतिशय सावकाश, कारण बऱ्याचदा मी म्हटल्याप्रमाणे बघा तिथे अरिवर्क केलेलं आहे, मनी आहे, पूर्ण पाईप्स आहे, तर स्वी तुटण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे अतिशय सावकाश आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे. ऑलरेडी माझी स्वी तुटलेली आहे आणि मी चेंज करून आता इथे फिटिंगची टिप देत आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की अतिशय काळजीपूर्वक तुम्ही इथे टिप टाकून घ्यायची आहे. आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे इथे खाली डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे, म्हणजे तिथून शिलाई उसवण्याचे चान्सेस राहणार नाही. ठीक आहे, तर बघा मग इथे फिटिंगची टिप आपण फायनल जी काही आपली टिप होती फिटिंगची तर ती टाकून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे फिटिंगची टिप टाकायची आहे. तर बरोबर बघा, मी इथे खालच्या साईडला डबल टिप देऊन लॉक केलं, जी मार्किंग होती एक्झॅक्टली तिथे, फक्त जिथे अरिवर्क केलेलं आहे ना, तर तिथून अतिशय सावकाश आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. आणि बघा, इथे सुद्धा डबल टिप द्यायची आहे, ती सुद्धा अतिशय काळजीपूर्वक. मी म्हटल्याप्रमाणे तिथे पाईप्स आहे, त्यामुळे ठीक आहे, पाईप्स व्यवस्थित साईडला करायची आणि मग डबल टिप देऊन घ्यायची. तर बघा, दोन्ही साईडला फिटिंगची टिप टाकलेली आहे, त्यानंतर पाव पाव इंचाचं मार्जिन ठेवत दोन्ही साईडला एक्स्ट्राच्या टिपा टाकून घ्यायच्या आहेत. तर त्या मी नंतर टाकेन. आधी तुम्हाला हा ब्लाऊज सरळ करून कसा दिसतोय, त्याचा फायनल लुक कसा आहे, तर ते दाखवते. म्हणजे तुम्हाला ब्लाऊज छान अशी ट्रेंडिंग बाही बॅकनेक डिझाईन हे कसं दिसते ब्लाऊजला, तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा, फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर सरळ आलेली आहे. इथे मी पिन सुद्धा लावून घेते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जरा समजायला सोपं जावं यासाठी. इथे तुम्ही बघू शकतात की किती छान असा बाहीचा पफ आलेला आहे. बॅकनेक सुद्धा खूप छान आहे आणि ऍक्च्युली तो घातल्यानंतरच त्याचा लुक करणार आहे. पफ बघा किती मस्त असा आलेला आहे प्रिन्सेस ब्लाऊजचा, आणि नक्कीच हा प्रिन्सेस ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसेल. बऱ्याचदा आपला प्रिन्सेसचा पफच व्यवस्थित येत नाही आणि फिटिंगला तो व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे याचा कटिंगच्या व्हिडिओमध्ये काय गोष्टींची काळजी घ्यायची, कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या, तर याआधी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो बघा, म्हणजे तुमच्या सहजच लक्षात येईल. त्याचबरोबर ही बाहीचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, अरिवर कसं करायचं याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. सो या सगळ्या व्हिडिओंची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओज बघू असे छानसा डिझायनर ब्लाऊज स्टिच करता येईल. छान असं अरिवर्क आहे, हँगिंग सुद्धा लावलेलं आहे बघा. आणि मेन म्हणजे ना, बऱ्याचदा फुगा बाहीमध्ये अरिवर्क कसं करावं हे कळत नाही किंवा ते करताही येत नाही, तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करा, नक्कीच तुमच्या ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक येईल. आणि तुम्ही बघू शकतात की बाहीला सुद्धा किती सुंदर असा पफ आलेला आहे, आणि नक्कीच या छानशा डिझायनर ब्लाऊजमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला सुद्धा खूपच सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानसा ट्रेंडिंग बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन आणि प्रॉपर फिनिशिंग आहेत, अशा पद्धतीने ब्लाऊज नक्की शिवून बघा. नक्कीच तुमचे कस्टमर खूप वाढतील, नक्कीच कस्टमरला सुद्धा असा पॅटर्नचा ब्लाऊज नक्कीच आवडेल. सो तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी आयडिया नक्की द्या. आणि ह्या ब्लाऊजची शिलाई सुद्धा आपण जास्तच घेणार आहोत, कारण की मी म्हटल्याप्रमाणे याला खूप टाईम लागलेला आहे अरिवर्क करायला. आधी बाही स्टिच करणं, त्यानंतर त्याला अरिवर्क करणं, त्याचबरोबर ह्या ज्या काही हँगिंगच्या लेस यूज केलेल्या आहेत तर ह्या सुद्धा महाग असतात, तर त्यासाठी सुद्धा. ठीक आहे, सो असं छानसा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजचा छानसा डिझायनर ब्लाऊज आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.